झटपट रेसिपीजमध्ये स्वागत आहे सगळ्यांचे. आज आपण बघणार आहोत एक ग्रेव्ही. ही ग्रेव्ही वापरून आपण बऱ्याच प्रकारच्या भाज्या बनवू शकतो, त्यामुळे आज आपण ह्या ग्रेव्हीची रेसिपी बघूयात. बघू शकताय याप्रमाणे ग्रेव्ही बनवून ठेवली की आपण वेगवेगळ्या भाज्या बनवू शकतो. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी काजू आणि मेलन सीड्स हे भिजत घातले आहेत एक तास. 3 टोमॅटो आणि 3 कांदे घेतले आहेत. अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे हे आपण रेसिपीमध्ये वापरणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तेल गरम करून घेतलं आहे. आता तेल गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालून घेत आहे. जिरं व्यवस्थित लाल झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. बघू शकताय फाईन असा चॉप केला नाही आहे कांदा, थोडा मोठाच ठेवला आहे. 3 मोठे कांदे वापरले आहेत मी या ठिकाणी. याच्यामध्ये आपल्या आरामशीर 2 भाज्या होतील. बघू शकताय कांदा आता आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे. व्यवस्थित पूर्ण असं मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे कांदा आणि लाल करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण, हिरवी मिरची टाकून घेत आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कांदा बारीकही करून घेऊ शकता. या प्रोसेसला 7 ते 8 मिनटे तरी जातील. आता याच्यामध्येच मी खडे मसाले घालत आहे. दालचिनी आहे, मोठी वेलची आहे, हिरवी वेलची आहे, 4 लवंग आहेत आणि 2 तेजपान आहेत. तुम्ही हे खडे मसाले नंतर घातले तरी चालतील, पण मी त्याचीही पेस्ट बनवून घेणार आहे कारण मग ते तोंडामध्ये लागतात, त्यामुळे तेही कांद्याबरोबर लाल करून घेणार आहे. बघू शकताय 7 ते 8 मिनटं कंटिन्यू त्याला स्टर करून घेणार आहे. व्यवस्थित गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा, म्हणजे कांद्याचा जो कच्चा स्मेल आहे तो येणार नाही. 3 मोठे टोमॅटो इथे बारीक करून घेतले आहेत. आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित एक जीव होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तुम्ही टोमॅटोही वाटल्यास एकदम बारीक करून घेऊ शकता, पण त्याची पेस्ट करणार आहोत त्यामुळे मी फाईन चॉप केले नाही आहेत. आता जोपर्यंत आपला कांदा आणि टोमॅटो मिक्स होतात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. काजू अँड मेलन सीड्स, वॉटरमेलनच्या बिया आहेत या, आपण बारीक करून घेणार आहोत. बघू शकता अशी फाईन पेस्ट बनवून घेतली आहे. आपलं टोमॅटो आणि कांदा ही शिजत आहे. बघू शकता व्यवस्थित अशी वाफ येऊ द्यायची आहे. आता टोमॅटो गाळ होण्यास सुरुवात झालेली आहे. 3 ते 4 मिनटे आपण झाकण ठेवूयात, म्हणजे टोमॅटो व्यवस्थित गाळ होऊन जाईल. किती वाफ निघाली आहे बघू शकताय. टोमॅटो आणि कांद्याला आता पाणी सुटलेलं आहे. मिठाचा वापर केला नाही आहे मी अजून. आपण पेस्ट बनवल्यानंतर मीठ टाकणार आहोत. मीठ टाकलं तर भरपूर पाणी सुटेल. गॅसची फ्लेम कमी करून घेतलेली आहे. तुम्ही गॅसजवळ असाल तर हाय फ्लेमवरतीही भाजून घेऊ शकता. आता थंड होऊ देणार आहे मिश्रण आणि त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. तुम्ही गरम गरमच पेस्ट बनवत असाल तर काळजी घ्यायची आहे, त्याचे शिंतोडे अंगावर उडण्याची शक्यता असते. बघू शकता 1/2 कप पाणी घालून पेस्ट बनवली तरी चालेल. आता त्याच कढाईमध्ये पुन्हा तेल गरम करून घेत आहे आणि आपण जी पेस्ट घातली बनवली आहे सॉरी ती घालून घेऊयात. आता ही पेस्ट यातलं पाणी तुटेपर्यंत आपल्याला मिक्स करायची आहे. इथे आपले 10 मिनटे तरी जातील. व्यवस्थित स्टर करायचं आहे. तुम्ही कंटिन्यू मॉनिटर करत असाल तर गॅसची फ्लेम हाय ठेवली तरी चालेल, नाहीतर स्लो फ्लेमवरतीच स्टर करून घ्या. बघू शकताय मी कंटिन्यू हलवत आहे त्यामुळे गॅसची फ्लेम हाय केली आहे. तुम्ही दुसरे काम करत असाल तर गॅसची फ्लेम स्लो ठेवा, नाहीतर लागण्याची शक्यता असते.
भरपूर अशी वाफ निघत आहे, त्यातून तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 3 मिनटे पुन्हा झाकून ठेवत आहे. बघू शकता आता 3 मिनटानंतर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले पाहिजेत, त्यामुळे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. मिक्स करून घेते पुन्हा. थोडासा वेळ लागेल पण त्याची टेस्ट फार भन्नाट येणार आहे. बघू शकताय किती उकळ फुटत आहे. आता फ्लेम कमी करून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये आपले काजू आणि मेलन सीड्स याचं जे मिक्सर आहे ते टाकूयात. आणि आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान कलर आला आहे. आता काजू आणि मेलन सीड्स व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे, त्याच्यामुळे ग्रेव्हीला एक भन्नाट टेस्ट येणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फूड कलरचाही वापर करू शकता, पण मी घरीच रेसिपी वापरणार आहे त्यामुळे कुठलाही फूड कलर घालणार नाही. पुन्हा 3 मिनटानंतर बघू शकता एक वाफ घेतलेली आहे. आता शिजण्यास सुरुवात झालेली आहे. कंटिन्यू स्टर करायचं आहे, नाही तर कढईला चिकटकण्याची शक्यता असते. बघू शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे. बघू शकताय ग्रेव्ही आता कढईला सोडत आहे, म्हणजे ग्रेव्ही तयार आहे. आता याच्यामध्ये लाल तिखट, धना पावडर आणि हळद घालून घेतली आहे. मी 1-1 चमचा धना पावडर आणि लाल तिखट घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मिक्स करून घेणार आहे. बघू शकता आता आपलं जे पाणी आहे वाटणचं ते टाकून घेऊयात. थोडंसं शिजू देणार आहे या स्टेजला. बघू शकता कशी उकळ फुटलेली आहे. व्यवस्थित मिक्स करणार आहे. पुन्हा थोडंसं पुन्हा शिजू देणार आहे 4-5 मिनिटे. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत, कारण की आपली ग्रेव्ही आता तयार होत आलेली आहे. बघू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मिक्स करून घेते. तुम्ही पुन्हा 3-4 मिनटे झाकण ठेवून शिजवून घेतले तरी चालेल. बघू शकता पुन्हा शिजवून घेत आहे. आता तेल सुटण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे. बघू शकता किती छान कलर आला आहे. ही ग्रेव्ही वापरून तुम्ही पनीर मसाला, मिक्स व्हेज, कोल्हापुरी व्हेज, बटर पनीर अशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकता. ही ग्रेव्ही फ्रीजमध्ये 1 महिना टिकेल, पण आपण हायजीन फूड खाण्यासाठी भारी भारी 8 दिवसामध्ये त्याचा वापर करा. बघू शकता कस्तुरी मेथी घालून घेतली आहे. आता करूया सर्व. ग्रेव्हीची थिकनेस बघा, किती छान ग्रेव्ही बनली आहे घरच्या घरी. रेसिपी आवडली तर लाईक अँड सबस्क्राईब करा. बघू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे.